स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। महत्त्वाची माहिती आली आहे, परीक्षा पुन्हा द्यावी लागणार। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची तुमची जी 28 तारखेला परीक्षा झाली, ती परीक्षा मित्रांनो तुम्हाला पुन्हा द्यावी लागणार। तर महत्त्वाची माहिती आहे, परीक्षा रद्द होणार, पहा संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील। आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका। कारण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात संपूर्ण अपडेट दिली जाईल जोपर्यंत तुम्ही नोकरी लागत नाही तोपर्यंत, ठीक आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात जी काही नवीन अपडेट येत असतात ती तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत असतो। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संबंधात जी काही नवीन नोटीस किंवा जे काही नवीन प्रूफ असते ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रूफ पाहणार आहोत तेही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे। जो विद्यार्थी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहोत। त्या विद्यार्थ्याने त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। आता आपण प्रूफवरती जाणार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलं आहे प्रूफवरती, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर मित्रांनो, ऑफिशियल मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स यांच्या न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सर्वांचं विश्वास हो, ठीक आहे। तर यामध्ये मित्रांनो बातमी तुम्ही बघितली असेल तर बातमी मित्रांनो बघा, सोमवार 1 मार्च 2021 अंकात वाचा सविस्तर माहिती नाशिक, ठीक आहे। तर मित्रांनो बातमी अशी आहे, यामध्ये तुम्ही बघितली असेल तर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर या ठिकाणी मित्रांनो, एका बेंचवर दोन विद्यार्थी, तर मित्रांनो काय झाला प्रकार तर सविस्तर माहिती बघा। आरोग्य विभागाच्या परीक्षेत मित्रांनो कोविड-19 चे नियम धाब्यावर, विद्यार्थी 1900 आणि व्यवस्था केवळ फक्त 1000 जणांची। तर मित्रांनो मोठा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आहे 28 तारखेच्या परीक्षेमध्ये, सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर बातमी अशी मित्रांनो बघा, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान शहरातील CMCS मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, CMCS कॉलेजच्या केंद्रावर जागा अपुरी पडल्याने दोन विद्यार्थ्यांना मित्रांनो एका बेंचवर बसून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार रविवारी घडलेला आहे। गंगापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला, परंतु परीक्षा केंद्रावरील गलथान कारभारामुळे सुरक्षित वावराच्या नियमांचा फज्जा उडाला या ठिकाणी। तर मित्रांनो बातमी सविस्तर बघा, राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील विविध केंद्रांवर रविवारी दिनांक मित्रांनो 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती। नाशिकमधील मित्रांनो गंगापूर रोडवरील CMCS कॉलेजमधील सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेदरम्यान 1900 विद्यार्थ्यांनी मित्रांनो परीक्षेसाठी हजेरी लावलेली होती, परंतु मित्रांनो येथे केवळ 1000 विद्यार्थ्यांचीच मित्रांनो बैठक व्यवस्था असल्यामुळे एका बेंचवर मित्रांनो दोन विद्यार्थी बसविण्याचा प्रकार परीक्षा केंद्रावर उघड झालेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1900 विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी फक्त बैठक व्यवस्था ही 1000 विद्यार्थ्यांची होती, त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी एका बेंचवर 2000 विद्यार्थी या ठिकाणी बसवले गेले असा प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे। विद्यार्थी पालकांनी याला विरोध केल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला, अखेर पोलिसांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवडला। मात्र बैठक व्यवस्थेसाठी जागाच नसल्याचे कारण देत एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसून पेपर द्यावा लागला। या गोंधळामुळे सकाळी 10 ते 12 नियोजित असलेला हा पेपर 11:30 ते 1:30 दरम्यान झाला। तर मित्रांनो बघा पेपर कधी झाला टायमिंग तुम्ही पाहू शकता, हा जो टायमिंग मित्रांनो 11:30 ते 1:30 दरम्यान हा पेपर या ठिकाणी झालेला आहे। नंतर जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, एकीकडे कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता एका बेंचवर दोन विद्यार्थी मित्रांनो बसविण्याचा
प्रकाराला पोलिसांनी कोणताच विरोध न केल्याचे निदर्शनास आले. केवळ गोंधळ न करता परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा पवित्र्याचं पोलिसांनी मित्रांनो या ठिकाणी घेतला होता. एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवल्यामुळे कॉपी होण्याची भीतीही पालकांमधून व्यक्त होत होती. मात्र वेगवेगळे पेपरचे सेट देण्यात असल्याचे परीक्षा केंद्रामार्फत सांगण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाचा धोका पुन्हा वाढत असतानाच परीक्षेदरम्यान मित्रांनो झालेला हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा ठरू शकतो अशी भीती पालकांनी व्यक्त केलेली होती. आता या ठिकाणी आणखी तुम्ही बघू शकता परीक्षा केंद्राच्या वाटपात गोंधळ. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षा केंद्राच्या वाटपात गोंधळ. परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र देतानाही मित्रांनो मोठा ढिसाळपणा झाल्याचे निदर्शनास आले. नांदेड जिल्ह्यातील मित्रांनो विद्यार्थिनीला परीक्षेसाठी नाशिकचे केंद्र देण्यात आले होते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की असा प्रकार झालेला आहे. दुपारच्या सत्रात मित्रांनो पेपर असल्यामुळे तसेच कोणी नातेवाईकही नसल्याने सकाळपासून कॉलेजच्या आवारातच या विद्यार्थिनींसह तिच्या पालकांना मित्रांनो थांबवावे लागले होते. याच सोबत 40 गावच्या मित्रांनो विद्यार्थ्यांनी धुळे परीक्षा केंद्रात त्यांनी अर्जात धुळे केंद्राची मागणी केली होती. मात्र त्यालाही मित्रांनो नाशिकचे केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे ह्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मित्रांनो गर्दी झाली होती. तर मित्रांनो हा सुद्धा महत्त्वाचा या ठिकाणी प्रकार घडलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो परीक्षा केंद्र निवडलेले ते परीक्षा केंद्र त्या विद्यार्थ्यांनाच देता दुसरेच मित्रांनो की जे 400-500 किलोमीटर लांब असे परीक्षा केंद्र त्या ठिकाणी देण्यात आले होते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर जर बघितलं असेल मित्रांनो तर विद्यार्थी संख्या 1900 आणि व्यवस्था केवळ 4000च म्हणजे मित्रांनो विद्यार्थी संख्या या ठिकाणी आली होती 1900 आणि त्या ठिकाणी बसण्याची जी व्यवस्था होती ती मित्रांनो फक्त 1000 होती. म्हणजे एका बेंचवरती दोन विद्यार्थी या ठिकाणी बसवले गेलेले होते. हा एक प्रकार झाला ऑफिशियल पेपरमध्ये आलेली बातमी. आणखी तुम्हाला मी विद्यार्थ्यांची मतं मित्रांनो या ठिकाणी दाखवतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रूफ. ते म्हणजे मित्रांनो भीमराव गायकवाड यांनी सुद्धा सांगितलं मित्रांनो कमेंट्स करून औरंगाबादमध्ये तर दुपार शिफ्टमध्ये 3 ते 5 असा नियोजित वेळ होता पण परीक्षा केंद्रावर पेपर हे 3:30 आले. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना झाला. मी स्वतः पेपर द्यायला होतो म्हणजेच हा विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर द्यायला होता आणि 4 ते 6 असा पेपर देण्यात आला. पेपरच्या बाबतीत पण गोंधळ आहे. मराठी व्याकरण सोडले तर सर्व प्रश्न हे इंग्लिशमध्ये होते. परीक्षा द्यायच्या अगोदर योग्य नियोजन करा म्हणावं शासनाला असं या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सुद्धा मित्रांनो गैरप्रकार घडलेला आहे औरंगाबाद या ठिकाणी. ठीक आहे आणखी एक प्रूफ बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखी एका विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली होती आणि सांगितलं होतं के जी म्हणून. तर मित्रांनो बघा नागपूरमध्ये पेपर आधीच फुटला. तर विद्यार्थी मित्रांनो नागपूरमध्ये आधीच पेपर फुटला गेला होता असं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो सांगितलं जातं आहे विद्यार्थ्यांकडून. तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो. तर त्या ठिकाणी मित्रांनो स्वतः विद्यार्थ्यांनी व्हिडिओसुद्धा शूट केले आहे. तर मित्रांनो काही ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे पण काही ठिकाणी मित्रांनो चांगल्या प्रकारे परीक्षा झाली आहे. काही ठिकाणी मित्रांनो व्यवस्थित नियोजित मित्रांनो त्या ठिकाणी जी परीक्षा केंद्रावर होती परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि घरीसुद्धा ते व्यवस्थित पोहोचलेले आहेत. पण काही ठिकाणी मित्रांनो काही परीक्षा केंद्रावरती परीक्षेचा थोडा मित्रांनो त्या ठिकाणी गैरप्रकार घडलेला आहे. आणखी एक प्रूफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो रोहित चव्हाण म्हणून विद्यार्थ्यांनी कमेंट केले सर मी नाशिकला दिली आज एक्झाम. सर्व मुलं एकाच बेंचवर बसून पेपर सोडवत होते. पोलीस पण नव्हते आणि सुपरवायझर पण काही बोलत नव्हते. सर्व फिक्सिंग झाली एक्झाम. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नाशिकलाच एक्झाम दिली आणि अगोदर सर्वात अगोदर आपण जी बातमी बघितली मित्रांनो महाराष्ट्र टाईम्समधील ती बातमीसुद्धा नाशिकचीच होती. त्या ठिकाणी सुद्धा असाच प्रकार घडलेला होता की एका बेंचवरती दोन विद्यार्थी बसले होते. तर ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा तेच सांगितलेले कारण हा विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला होता परीक्षा द्यायला. तर अशा मित्रांनो काही सेंटरवरती असा प्रकार घडलेला आहे पण काही सेंटरवरती मित्रांनो चांगल्या प्रकारे परीक्षा झाली कारण त्या बाबतीत मित्रांनो काही तक्रार आलेली नाही आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमची जे काही सेंटरचे मित्रांनो मी तुम्हाला टाकले की तुमची जी परीक्षा ती मित्रांनो पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की ती परीक्षा सुद्धा मित्रांनो कोणाची होणार तर ज्या सेंटरवरती मित्रांनो असा प्रकार घडलेला त्याच सेंटरची ती परीक्षा पुन्हा होऊ शकते जर ही बातमी सरकारपर्यंत पोहोचली तर. आणि ही बातमीची मित्रांनो दखल घेतली गेली नाही तर मित्रांनो परीक्षा तुमची पुन्हा होणार नाही याची तुम्ही नोंद घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो चांगल्या प्रकारे परीक्षा काही सेंटरवरती झाली त्याबद्दल मित्रांनो सरकारला दोष द्यायचं काहीच त्या ठिकाणी कारण नाही आहे. आणि काही ठिकाणचं बघितलं तर मित्रांनो असा प्रकार घडलेला होता ते तुमच्यापर्यंत मी मांडणी आणि तुमच्यापर्यंत मी ती माहिती पोहोचवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि मित्रांनो असा जो प्रकार आहे हा तुमच्या बाबतीतसुद्धा झालेला आहे का कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका की तुमच्या बाबतीत तुमच्या ज्या सेंटरवरती गेला होता त्या सेंटरवरतीसुद्धा मित्रांनो असा प्रकार झालेला होता की कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.